आपल्या सर्वांना माहिती असेल की तेलंगणा राज्यामध्ये भारत राष्ट्र समितीला धूळ चालत जेव्हा काँग्रेस सरकारनं सत्ता पटकावली तर त्यावेळी लगेच त्यांनी आश्वासनांची पूर्तता म्हणून शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये देखील कर्जमाफीची जी काही तरतूद आहे तर ती तुमच्या आता येऊ घातलेल्या निवडणुकांच्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी होऊ शकते का अशा पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून प्रश्न विचारला जातो आणि आपल्या व्हिडिओच्या वेळोवेळी कमेंट बॉक्समध्ये दे देखील खूप सारे शेतकरी बांधवांकडून असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्ते शेतकरी बांधवनं किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत तर शेतकरी बांधवनं सुरुवातीला जाणून घेऊयात की तेलंगणा राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जेव्हा सूत्र हाती घेतली तर त्यांनी आता दोन लाखापर्यंतची कर्जमाफी कर जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यांनी दावा केलेला आहे की याचा जवळपास चाळीस लाख शेतकरी बांधवांना फायदा होईल या, या कर्जमाफीमुळे जी काही सरकारी तिजोरी आहे तर त्या तिजोरीवर एकतीस हजार कोटी रुपयेचा जरी फटका बसणार असला तरी देखील हा फक्त मलमपट्टी आहे हा तात्पुरता तोडगा आहे आणि दीर्घकालीन उपाय देखील केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे याच पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिलं तर आता विरोधी पक्षां विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून देखील जसे संजय राऊत आहेत त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आहेत त्यांनी एक जुलैपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलनं करू असा इशारा देखील सरकारला दिलेला दे होता त्यानंतर शेत शेतकरी नेते अजित नवले यांच्या माध्यमातून देखील अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि वेळोवेळी जेव्हा आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे जेव्हा विरोधी बाकावर होते त्यांच्या दे देखील बा जेव्हा आपल्या राज्यामध्ये बी जे पी आणि शिवसेनेची सत्ता होती तर त्यावेळी देखील विरोधी बाकावरून अजितदादांनी वेळोवेळी अशी मागणी करण्यात आलेली होती परंतु आज तेच अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प जेव्हा सादर केला त्यावेळी खूप साऱ्या योजनांची ओवाळणी त्यांनी राज्याला दिलेली परंतु तिथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फक्त शेती पंपांना वीज आणि शेतकऱ्यांना महिन्याला पाच रुपयाचा नमोशे पाचशे रुपयांचा नमो निधी अशी खैरात सरकार देत आहे परंतु तिथे कुठेही कर्जमाफीचा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला त्यावेळी मात्र त्यांच्याद्वारे सांगण्यात आलं की तुमची तिजोरी पाहूनच तुम्हाला खर्च करावा लागच्या वर्षी देखील पावसाळी अधिवेशनामध्ये दे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्याकडून कर्जमाफीची साडेसहा हजार कोटी रुपयेपर्यंतच्या कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली होती परंतु हे आश्वासन अद्यापही पूर्ण होताना दिसत नाही या अगोदर दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्यात आली परंतु त्याचं जर वास्तव पाहिलं तर त्या वास्तवामध्ये पन्नास टक्के शेतकरी बांधवांना देखील याचा लाभ झालेला दिसत नाही आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये विविध ठिकाणी कोर्टापर्यंत केसेस देखील झाल्या काही शेतकऱ्यांनी यासाठी आत्महत्या देखील केल्या परंतु सरकार द्वारे कोणतेही ठोस पावलं त्या उचल माध्यमातून उचलण्यात आलेली नव्हती त्यानंतर तुम्ही जर पाहिलं की महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र आत्ता सरकारला विधानसभेमध्ये बी जे पीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामार्फत प्रचार करण्यात आलेला होता की कर्जमाफी एक वेळ करून थांबणार नाही तर कर्जमाफीसाठी संस्थात्मक व्यवस्था देखील उभारली जाऊ व्यवस्था वेव, उभारली जाईल आणि त्यासाठी वेळोवेळी शेतकरी बांधवांना कर्ज किसान कर्जमाफी आयोग देखील असं स्थापन केलं जाईल अशी घोषणा देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती परंतु जर सध्याला राज्यातली आर्थिक परिस्थिती पाहिली तर त्यामा खूप चिंताजनक आहे असं देखील सांगण्यात येतं उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू जर कर्जमाफी करू शकतं तर महाराष्ट्र राज्य का करू शकत नाही असा देखील युक्तिवाद आता विरोधी नेत्यांमार्फत संजय राऊत आहेत त्यांच्या माध्यमातून त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याचसोबत तुम्ही जर पाहिलं दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस तर ह्या आय बँकेमध्ये जे काही कर्ज होती तर त्यांच्या माध्यमाद्वारे एक कर्जाचा अभ्या, कर्जा अभ्यास शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यात आलेला होता आणि त्यामार्फत हा आकडा समोर आलेला आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या काळामध्ये देशातील पूर्णतः जी काही सर्व कर्ज होती क कर शेतकरी कर्ज होती तर त्यासाठी तीन पॉईंट सात कोटी शेतकरी पात्र झालेले होते आणि त्यासाठी जवळपास शेतकऱ्यांना जो काही निधी वाटप करण्यात आला तो अडीच लाख रुपयांचा निधी शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आलेला होता परंतु त्याचवेळी जर तुम्ही पाहिलं की कॉर्पोरेट शेत सेक्टरला जवळपास चौदा पॉईंट छप्पन लाख कोटी रुपयेचं दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या कार्यखंडामध्ये सरकारनं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकरी कर्जमाफीवर जेव्हा सरकारचा हा दुटप्पीपणा आपल्याला इथं पाहायला भेटतो परंतु सध्याची परिस्थिती कुठंतरी वेगळी आहे कारण की लोकसभा निवडणुकीच्या निकालामधून बी जे पी सरकार आणि शिंदे साहेबांचे शिवसेना आणि अजितदादा पवार साहेबांचे काँग्रेस हा पक्ष काहीतरी नक्कीच शिकेल अशी अपेक्षा करतो आपण आणि बँकिंग सेक्टरमधील देखील तज्ज्ञ आहेत तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जे काही मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून आता क कर्जमुक्तीची किंवा कर्जमाफीची मागणी केली जात आहे आणि सरकार कोणत्याही पद्धतीचा धोका विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घेण्यासाठी सध्या तरी तयार नाही त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीची शेतकरी कर्जमाफीची घोषणा पावसाळे अधिवेशनात किंवा त्यामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु जोपर्यंत ही कोणत्याही प्रकारची घोषणा होत नाही किंवा मोदीजींना अशा पद्धतीचा काही परमात्माचा संदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला नक्कीच तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे शेतकरी बांधवांना त्यासंबंधीचं कोणत्याही प्रकारचं अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल तोपर्यंत तिथेच थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद